पुणेनगर रोडवरती शिक्रापूर जवळ कार चालकानं भरदुपारी प्रवासी महिलेला लुटण्याची घटना घडली आहे. महिलेच्या जवळील 1.5 ते 2 तोळे सोन्याचे दागिने सह पैसे घेऊन कार चालक फरार झालाय. शिरूर कडून पुण्याकडे येण्यासाठी न्हावरा फाटा येथे कारमध्ये बसलेल्या महिलेला शिक्रापूर जवळील कसारी फाटा येथे आल्यावर लघुशंकेचं कारण देऊन चालकानं रस्त्याच्या बाजूला 200 फूट आत नेऊन लुटलंय. एकूणच काय तर सध्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत टू व्हीलर चोरी, घरफोडी या गुन्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. याबाबतीत पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.